तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाली. गुणवत्ता यादी जाहीर झाली. खूप बघा आता किती वाजता नोटीस टाकलेली, रात्री 10:30-11 वाजता नोटीस टाकतायत गुणवत्ता यादी जाहीर भाषे. त्याच पद्धतीने वनरक्षक भरतीची पण गुणवत्ता यादी आता लागणारच नक्की. कारण की मित्रांनो, त्यांनी पेसा क्षेत्रातले 13 जिल्हे बाजूला ठेवून गुणवत्ता यादी जाहीर करून दिलेली तलाठी भरतीची. आता जेवढे पण तलाठी भरतीला माझे प्रिय मित्र असतील, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये खाली मार्क टाकायचे, मार्क किती काय कसे झालेले ते सरांनी मार्क टाकायचंय. बगा, एक पॉझिटिव्ह खबर आवडी खर आहे, कारण की तो गोष्टी जेव्हा तलाठी वाल्यांनी जो आवाज उठवला, तलाठीची ते विद्यार्थी मित्रांनी जो ट्विटर कॅम्पेन वगैरे आवाज उठवला, आपल्या वनरक्षक भरतीवाल्यांनी पण आवाज उठवलेला आहे, याचा फायदा आपल्याला जाणवतोय. आता तलाठीची गुणवत्ता यादी जाहीर केली आणि जो पेसाचा जो प्रॉब्लेम होता की जो कोर्टात केस आहे त्यामुळे निकाल लावता येत नव्हता, त्यांनी जो एक कायद्यात जो नियम आहे त्या जो नियम पाळून त्यांनी निकाल गुणवत्ता यादी जाहीर करून दिली याची तलाठीची तलाठी भरतीची. आणि बाकीची ते पेसावाल्यांचं बी काम चालू आहे, बोलले तिथे पेसावाल्यांचं बी काम प्रोसिजर चालू आहे. त्याच पद्धतीने आपली वनरक्षक भरतीची पण गुणवत्ता यादी लवकरच येणार आहे. म्हणून मित्रांनो, प्रॅक्टिस जोरात. कारण की बघा, मी गुणवत्ता एवढं रात्रीचा व्हिडिओ बनवून माझ्या प्रिय मित्रांसाठी टाकतोय. कारण काय, कारण की माझे प्रिय मित्र विद्यार्थी कायम बघतायत. म्हणून तलाठीवाल्यांनो, तुम्हाला 26 जानेवारीला 100% ऑर्डर देण्याचा त्यांचा प्लॅन आहे की तुम्हाला जॉईनिंग लेटर 26 जानेवारीला देतील असते. हे एकदम त्या तयारीतच आहे. त्या पद्धतीने फास्ट प्रोसिजर चालू आहे. म्हणून खूप ज्यांचे ज्यांचे मार्क त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये मार्क टाका. आणि खूप चांगली गुड न्यूज आहे, तीच आमच्या वनरक्षक वाल्यांसाठी पण गुड न्यूज आहे. वनरक्षक निकाल पण लवकरच लागणार, गुणवत्ता यादी लवकरच जाहीर होणार आणि वनरक्षक ग्राउंड पण लवकरच होणार. आज अजून नाशिकचा पण, नाशिकचा एक लेखापालचा पण रिझल्ट लागून गेलेला आहे. त्यांना पण जॉईनिंगचं तारीख सांगून दिली की या तारखेला जॉईनिंग आहे. म्हणजे बघा, लक्ष द्या, सर्व त्यांना घेणंच आहे, फेब्रुवारी पर्यंत घेणंच आहे. तलाठीवाले झाले सर्व ये गोष्टी, आपल्याला नाही झालं तर आपण तुम्हाला माहिती काय करणार होतो, आंदोलन करणारच होतो. पण ठीक आहे, त्यांच्या कडनंच होत आहे, ते चांगलं आहे. देवाच्या स्वामी समर्थांच्या कृपेने काही पण चांगलं होत आहे. म्हणून जागे व्हा, आता तरी कंटाळा करू नका, प्रत्येकाने ग्राउंड करा. कारण की पुढचं वेळ कमी भेटणार आहे. आणि गुणवत्ता यादीवाल्यांना बेस्ट ऑफ लक. तुम्ही आपले मार्क टाका दादा, न कशा पद्धतीने मार्क तुमचे आले ते मार्क खाली कमेंट करा. त्याच्यावरून आपल्याला म्हणजे एक अंदाज आणि फिक्स कसा कट ऑफ ते पण एकदम कन्फर्म होऊन जाणार आहे. आता कुठलाही डाऊट नाही. आमचे वनरक्षक वाले विद्यार्थी बी जागे व्हा. आता बघा, मी तुम्हाला आजपर्यंत साथ दिली ना, पॉझिटिव्ह केले ना, आता पण आता जागे व्हा. आता उद्या कोणीच ग्राउंडला सुट्टी मारायची नाही, कारण की पुढची प्रोसिजर आता फास्टच होणार आहे. म्हणून परत सांगतो सर्व विद्यार्थ्यांना, कारण की बरेच काही विद्यार्थी अजून सुद्धा मोबाईल घेऊन बसलेले असतील की केव्हा ती लिस्ट येईल, केव्हा काय येईल. आलेली शेवटी तलाठीची गुणवत्ता यादी जाहीर. आणि पेसावाले, ज्यांना बी पेसावाल्यांचं थांबून ठेवलंय, तुमची बी लवकरच गुणवत्ता यादी जाहीर होईल. म्हणून घाबरू नका मित्रांनो, येणार आहे आपला दिवस, नक्की येणार आहे आणि आपण आणणार आहे. म्हणून जो बी कोणी नवीन चॅनल असेल ते सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कचा पेपर 8 तारखेपासून आहे, 8 तारखेपासून पेपर आहे. त्याचा रिव्ह टाकणार आहे मी आपल्या चॅनलवरती. राज्य उत्पादन शुल्क मी एक्झाम सेंटरला जाऊन रिव्ह टाकणार आहे. म्हणून तुम्हाला पेपर कसा आला, कशी पेपरची लेवल कशी होती, पातळी एकदम परफेक्ट, प्रत्येक शिफ्टचं अॅनालिसिस तुम्हाला देणार आहे. आपल्या RS अकॅडमी चॅनलवरती प्रत्येक शिफ्टचं अॅनालिसिस भेटणार आहे. म्हणून तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की राज्य उत्पादन शुल्कचा पेपर चालू झाला, ती पण तुम्हाला डिटेलमध्ये अॅनालिसिस देईल मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.